पीएमसी मराठीच्या प्रातधानामध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आपण पुढचे अल्फाबेट्स आज बघत आहोत. आजचे जे अल्फाबेट्स आहेत ते एम एन ओ पी आणि क्यू. ओके, तर एम म्हणजे काय? तर एम फॉर मॅनेज. तुमचा जो वेळ आहे आणि तुमचे जे खर्च आहेत ते अतिशय हुशार किंवा मी असं म्हणेन की अतिशय चतुराईने तुम्ही ते मॅनेज करा किंवा त्याचं नियोजन करा. कारण कसं असतं की ज्या वेळेला आपण आपल्याला असं वाटतं की पैसा भरपूर आहे, चला थोडासा खर्च करू, त्याच वेळेला असं दाखवून दिलं जातं की नाही, खर्च नाही करता येणार आहे तुला आत्ता. किंवा कधीकधी आपण असं होतं की खर्च करून बसतो आणि नंतर लक्षात येतं की अरे खरंच एवढं सगळं खर्च करायची गरज नव्हती, ह्याच्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी चांगलं करू शकलो असतो. आणि असंही बऱ्याच वेळेला होतं की भरपूर पैसा असतो, भरपूर पैसा असतो. जसं पण लॉकडाऊनमध्ये पण लॉकडाऊन होतो आणि लॉकडाऊन झाल्यामुळे कुठेही जाता येत नाही आणि काहीही करता येत नाही. तर आपला जो वेळ आहे आणि पैसा आहे ह्याचं अतिशय योग्य पद्धतीने नियोजन करा, जेणेकरून तुम्हाला ताण येणार नाही कुठल्याही प्रकारचा आणि आयुष्य आनंदाने उपभोगता येईल. गरजा फार कमी ठेवाव्यात म्हणजे जास्त डोक्याला त्रास होत नाही असं ह्यांचं म्हणणं आहे. आणि ते हे पण सांगतात की छोट्या छोट्या गोष्टी जर जमवत बसलात आयुष्यामध्ये, म्हणजे वस्तू म्हणतात ते, जर वस्तू जमवत बसलात तर त्याची निगा राखण्यात आणि त्या सगळ्या वस्तू काय कशा करायच्या, काय ठेवायच्या, कुठे ठेवायच्या, कसं सांभाळायच्या, मेंटेनन्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातच सगळा आयुष्याचा वेळ जाईल. आणि काही महत्त्वाच्या गोष्टी जसं आत्म्याकडे लक्ष देणे किंवा आत्म्याच्या जास्त जवळ जाणे किंवा स्वतःची आत्मोन्नती कशी होईल ह्या गोष्टी सगळ्या बाजूला राहून जातील. त्यामुळे भौतिक गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवू नका असं त्यांचं म्हणणं आहे. एन फॉर नोटीस, कायम ह्याच्याकडे लक्ष ठेवावं की गरीब लोक कसे राहतात किंवा काही हतबल व्यक्ती असतात की ज्या काहीही करू शकत नाही, ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय हतबलतेने जगत असतात, तर त्यांच्याकडे सुद्धा आपण नेहमी लक्ष ठेवावं. कारण त्याच्यातनं आपल्याला हे लक्षात येतं की आपण किती सक्षम आहोत किंवा आपल्याकडे किती पैसा आहे. किंवा आपल्याकडे जर आपण जर कधी एखादा माणूस बघितला की ज्याचा एखादा पाय नाही आहे किंवा दिव्यांग आपण ज्याला म्हणू किंवा अपंग म्हणू, कसंही जसं जो शब्द तुम्हाला हवा असेल, तर आपल्याला हे लक्षात येतं की अरे त्या परमेश्वरांनी दोन पाय दिलेले आहेत, दोन हात आहेत, डोळे आहेत, नाक कान आहे, सगळं व्यवस्थित जागच्या जागी आहे, ठणठणीत आहे. मग आपण कुठल्या गोष्टीसाठी कटकट आणि कुरकुर करतोय? तर ह्या गोष्टी नेहमी आजूबाजूला बघाव्यात आणि त्याप्रमाणे आपण आपल्याला कसं आयुष्य आपलं निवडावं किंवा आपण इथून पुढे जे काय विचार करतोय ते कशा पद्धतीचे करावेत ह्यावर नक्की आपण प्रकाश आपल्याला टाकता येऊ शकतो. आणि त्यामुळे आपण जास्त प्रेमळ आणि जास्त समजूतदार होण्यास मदत होते असंही मला वैयक्तिकरित्याही वाटतं. ओ फॉर ओपन, तर ओपन व्हॉट यू हॅव टू ओपन, काय ओपन असायला पाहिजे? तर तुमचे डोळे जे आहेत ते अगदी उघडे पाहिजेत, मोठे डोळे करून सगळीकडे सृष्टी बघा सांगतायत ते. तुमच्या आजूबाजूला जे जे सौंदर्य ह्या निसर्गाने विखुरलेलं आहे किंवा पसरवलेलं आहे असं म्हणूया, तुमच्या आजूबाजूला या निसर्गाने जे सौंदर्य पसरवलेलं आहे, जे मांडून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी, त्याच्याकडे नीट लक्ष द्या. आणि त्याच्यातनं काहीतरी घेण्यापेक्षा, त्याच्यातनं काहीतरी ओरबाडण्यापेक्षा, आपण ते कसं जपून ठेवू शकतो किंवा त्याच्या वृद्धीसाठी आपण वाढीसाठी काय करू शकतो ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या. आणि इतकी सुंदर सृष्टी ह्या परमेश्वराने बनवलेली आहे तर त्याच्यासाठी नेहमी कृतज्ञ असणं गरजेचं आहे. तुम्ही परिस्थिती आपली मानसिक कुठेही असो, ज्या वेळेला आपण निसर्गाच्या सान्निध्यात जातो तेव्हा अतिशय मन आपलं परत एकदा खूप रिफ्रेश होऊन आपण तिथनं येत असतो. मन अतिशय एकदम छान होतं आपलं, प्रफुल्लित होऊन जातं. तर त्याच्यासाठी हा निसर्ग जपणं गरजेचं आहे. नुसता थर्ड आय ओपन करून काही उपयोग नाही आहे.
बरेच लोक थर्ड आय ओपन कसा होतो मग त्याचा काय काही त्याचा उपयोग नसतो. तुम्हाला जर ही सगळी सृष्टी सौंदर्याचं नाही कळलं किंवा तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकला नाही किंवा तुम्ही त्याच्या वाढीसाठी किंवा वृद्धीसाठीचं काही करू शकला नाही तर काहीही उपयोग नाही असं हे म्हणतात. त्यामुळे डोळे तुमचे दोन डोळे जे परमेश्वराने दिलेत ते अतिशय सताड उघडे ठेवा आणि आजूबाजूला बघा की आपण कुठल्या गोष्टीची हानी करत नाही ना. पी फॉर प्ले. आपला हा जो प्रवास आहे जीवनाचा त्याच्यामध्ये फार सिरियस किंवा फार गंभीर होऊ नये उपयोग नाही आहे. गंभीर कधी व्हायचं आणि आनंदी किंवा खट्याळ कधी राहायचं हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. तर कधीही विसरू नका की ह्या प्रवासामध्ये आनंदी किंवा नेहमी खेळीमेळीने राहावं तरच आपल्याला यशाची खरी जी मजा आहे ती चाखता येईल किंवा त्याची जी चव आहे ती चाखता येईल. जर आपण यश मिळूनसुद्धा जर खेळीमेळीने किंवा आनंदाने राहू शकत नसलो तर आपल्याला खऱ्या यशाची किंमत कधी कळणारच नाही आणि आनंदाची ही किंमत कधी जाणवणार नाही. आणि शेवटचं आजचं जे आहे तर क्वेश्चन, क्यू फॉर क्वेश्चन. भरपूर प्रश्न विचारा कारण तुम्ही इथे शिकायला आलेला आहात. त्या विश्वाला प्रश्न टाका तो जो आहे तो तुम्हाला तिथे जो बसलेलाच आहे तुमची उत्तरं द्यायला तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कुठल्या ना कुठल्या ह्यानी तुम्हाला उत्तरं पाठवत राहणार आहे. ती कशी मिळालेली आहे उत्तरं कशी घ्यायची आणि त्याचं काय करायचं हे मात्र तुमच्यापाशी आहे. तर चला आत्ता आपण जी ऊर्जा आपल्याला ह्या सगळ्या ह्याच्यातनं मिळते आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जी ऊर्जा लागते तर ती आपण आता संकलित करूया. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी अतिशय रिलॅक्स बसायचं आहे. ध्यानाला आपण सुरुवात करूया. सुखासन आहे. आला गेला प्रत्येक श्वास बघायचा आहे.
Thank you.
निसर्गाबरोबर एकरूप होणं आणि त्याचा आदर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपण आपली कुठलीच गोष्ट पूर्ण करू शकत नाही.
जपण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वतःवर बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. Thank you.
Thank you.
Thank you.
त्याचा जर हास होत गेला कट्टे सगळं, ही सुंदर सृष्टी कशी जपता येईल याचे वेगवेगळ्या पर्याय आपणच शोधायचे आणि ते आत्मसात करून ते वापरायचेही आहे.
आवड जे फक्त 5 मिनिट आपण ध्यान करत आहोत. शेवटची 5 सेकंद, 5, 4, 3, 2, 1, 0 अलगद आपले हात आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आणि शांतपणे डोळे उघडायचे आहे. मला नक्कीच खात्री आहे तुम्हाला हे आवडलं असेल. निसर्गामध्ये जाताना हे नेहमी लक्षात ठेवा की निसर्गाला वेगवेगळ्या पावडरचे वास किंवा सेंटचे वास ह्याची गरज नसते. एक छोटीशी मला गोष्ट सांगावीशी वाटते. आम्ही जेव्हा ताडोबाला गेलो होतो तेव्हा तिथे येणाऱ्या ज्या बायका होत्या सगळ्या त्या सकाळी सकाळी 5:30 वाजता उठून वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स लावून लिपस्टिक लावून वेगवेगळ्या पावडरींचे वास म्हणजे वेगवेगळ्या पावडरी लावून बसायच्या. आणि मला खरंच म्हणजे त्यावेळेला मला इतकी गंमत वाटायची की अरे निसर्गात आपण त्याचे जे सुगंध आहेत ते घ्यायला आलेलो आहे आणि तिथे आपल्याला प्राण्यांशिवाय दुसरं कोणीही बघणार नाही आहे. मग हे सगळं आपण आपला तिथे छाप उमटवायचा का तिथली ऊर्जा आपण आपल्याबरोबर घेऊन जायची. तर हा सुद्धा एक विचार करण्यासारखी अतिशय मुद्दा आहे हा. आणि ज्यावेळेला आपण निसर्गात जातो त्यावेळेला आपण आपल्या तिथे गोष्टी सोडून यायच्या नाही आहेत. प्लॅस्टिकच्या बाटल्या, शॅम्पूचे सॅचे, कचरा आपण गोळा करून आपल्याबरोबर येऊन घेऊन येऊ शकतो आणि शहरात आल्यानंतर एखाद्या कचरापेटीत तो टाकू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे निसर्ग जपण्यासाठी.
तर ह्या गोष्टीचा अवश्य विचार करा. तोपर्यंत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. तुमचा दिवस आनंदाचा जाओ, सुखी जाओ. नमस्कार.